ह्रस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःखयाना सांधते आहे जीवनाशी ती कधीची भांडते आहे। काय ग, काय चाललंय? काय नाही ग, उद्याची तयारी। कशी आहेस? अरे ग, पिल्लूला किती दिवसात आणलं नाहीये। कशी आहे ती? आई म्हणजे एकदम हडकली आहे ग, मधल्या आजारापासून एकदम बाळसं गेलंय म्हणाली। अगं पण आमची आई आहेत ना, तिची खूप काळजी घेतात। तुला माहितीये, त्या तिला अगदी वेळेवर व्हेजिटेबल सूप, दूध, फ्रूट ज्यूस सगळं देत असतात। मॅडमचा अगदी पौष्टिक आहार चालू आहे। आमच्या आईने ना तिच्यासाठी डायटिशियन पण शोधली आहे। लकी आहेस, लकी। आणि तुझं काय, हे तुझ्या ऑफिसमधले प्रॉब्लेम सुटले का नाही? कसले संपत ग प्रॉब्लेम्स? अवन ती जी माणसं असतात ना, ती अतिशय चिवट आणि लोकचट असतात, छळतच राहतात अगं। सानिका, मी पण कॉलेजमध्ये नोकरी करते ना, तिथे पण एक दोन माणसं आहेतच अशी। नाव पण काय म्हणे जवळकर, इतका इरिटेटिंग आहे। अर्थात जास्त काही बोलायची हिंमत नाहीये त्याची। हो, तो असं तसं काही बोलला ना तर तू वाजवशीलच त्याच्या। शहाणा असेल तर शब्दांचं मार पुरे, नाहीतर परंतु मला ना तुझ्या खंबीरपणाचं खरंच कौतुक वाटत। सानिका, खरंच तुला माझं कौतुक वाटत का केवी येते तुला माझी? अग सानिका, तू माझी सख्खी बहीण आहेस, पण तुला सुद्धा माझी कीव आलेली नाही आवडणार। सानिका, कधी कधी मी खूप हळवी होऊन जाते, माझीच की वाटायला लागते, माझी दया वाटते मला, मग मी स्वतःलाच फटकारते। माणसाला जेव्हा स्वतःची दया येते ना, तेव्हा तो संपतो आणि पुढच्या दुःखाला सामोरं जायची ताकदच हरवून बसतो। तू प्रत्येक गोष्टीकडे किती पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ने पाहतेस का? सानिका, आपल्याला अजून खूप आयुष्य जगायचंय, खूप बघायचंय, खूप काही शिकायचंय, कदाचित खूप संकटांचा सामना पण करायचा आहे। पण म्हणतात ना, ताऊन सुलाखूनच सोनं उजळून निघतं। अरे सलील, एवढा वेळ काय करत होतास किचन मध्ये? काय करतोस काय, चहाची गाळणच सापडत नव्हती मला। बरं, पिऊन बघ चहा कसा आला सांग। तुला खरं सांगू का, आयत्या चहाची काही मजाच वेगळी असते। माझ्या आईसारखं बोललीस तू, त्यांचंच वाक्य आहे। नाही तर मी काय आयुष्यभर मी आईतच खात आलेले। हे मग लग्नानंतर जेव्हा तू आमच्या घरी आलीस, तेव्हा तुझा सॉलिड प्रॉब्लेम झाला असेल ना? तसं नाही, अरे एकदा लग्नाआधी तुझ्या घरी आले तेव्हा तू नव्हताच घरात। आईने मला तुला काय काय आवडतं त्याची मोठी लिस्ट करून दिली होती, आय मीन ऐकवली होती। तेव्हा मला जाणवलं, माणूस जेव्हा आवडत त्यानंतरची ही स्टेज असते, नातं साधलं जात। मग मी एक पदार्थ करून बघायला लागले। विमा, तिच्या देहात चहा पी, मला सांग कसा झालाय? अगदी छान झाला,
पण तुझ्यासारखं नाही झालं. सलील किती छान वाटतंय नाही. त्या छोड, दिमाग सगळं तुझ्या. आता हे बोलूनच जगवायला हवंय. अगं पण त्याशिवाय समाधान होत नाही ना. कुणाच तू ना अगदी वेडा आहे सलील. पैशांची सोय जर का झाली नसती ना तर मात्र मी खरंच वेडा झालो असतो. तुला सांगू, काल मी आपल्या आई बाबांशी बोलले. सलील त्यांच्याकडनं अपेक्षा नाही ठेवली तरी त्यांना सांगणं मला महत्वाचं वाटलं. ते म्हणाले 10 लाख तरी त्यांच्याकडनं शक्य नाही देणं, पण लगेच ते दोघ जण आपण किती पैसे उभे करू शकतो याचा हिशोब मांडायला लागेल. हो ना. अरे बाबा तर नागपूरला फोन करायला निघाले. त्यांच्यामुळे भावंडांनी त्यांच्यासाठी एक रक्कम बाजूला काढून ठेवली, त्यातनं ते काढणार होते. त्यांच्या मुलासाठी. काही म्हणा पद्मा मॅडम, दीक्षित मॅडम दिसायला फार सुरेख आहे तो. हुशारही आहे. तुम्हाला म्हणायचं काय? परवाच्या मीटिंग मध्ये प्रिन्सिपल सरही त्यांची तारीफ करत होते. काल परवा तर आली ती, तर तेवढी स्तुती करायची काय गरज आहे? दीक्षित मॅडम आल्यामुळं कॉलेज मधला इम्पॉर्टन्स कमी होणार तुमचा. काय हे लिमये बघताय ना, सारखे माग माग हिंडत असतात त्यांच्या. मी एमआरच करायचं म्हणते. ओपन युनिव्हर्सिटीतून तुम्हाला पीएचडीच करता येईल. पण पीएचडी डायरेक्ट कसं शक्य? आम्हा मी सगळी काय का दीक्षित मॅडम, मी सगळी नीट चौकशी करतो आणि मग तुम्हाला सांगतो. तसं झालं तर नथिंग लाईक इट सर. हो पण खूप काम करावं लागेल. माझी तयारी आहे. ठीक आहे, मग विषय कोणता घ्यायचा याचा विचार करायला लागा. काय करायचंय पीएचडी करून, त्याला खूप वेळ लागतो. आणि मॅडम कडे वेळ कुठे आहे? बरीच काम आहेत ना त्यांच्या मागे. जवळकर खरंच मला खूप काम असतात, आणि मला जो मोकळा वेळ मिळतो ना तो मी गॉसिप करण्यात किंवा नुसता गप्पा मारण्यात वाया नाही घालवत. तेवढ्या वेळात पुष्कळ वाचून होतं माणसाचं. मी कराच पीएचडी. आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत तुमच्या पाठीशी. हो, त्यापेक्षा तुम्ही योग्य ते कोऑपरेशन दिलं ना तर खूप बरं होईल. मला लेक्चर आहे. घ्या. अरे वा, तू बनवलीस? नाही नाही, हॉटेलमध्ये जाऊन घेऊन आलो. त्या स्वयंपाकाच्या बाईंची वाट बघत बसलो ना तर पोटाचं काय होईल पत्ता लागणार नाही. आणि एकदा का त्या बाईसाहेब उठल्या की भोंगा पसरतील, अख्ख्या जगाला कळेल. तुम्ही बघितलं ना, मी असलो की माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाकडे जात नाही. ती एकदा त्या बाई आल्या की त्यांच्याकडे सोपवलं की मग पुढच्या कामाला लागता येतो. मला घाबरते ती. तुमच्या दाढीला घाबरत असणार. तिच्यासाठी काढून टाकू का? नाही नाही, होईल, सवय होईल तिला. हॅलो, बोला. काय? अरे याला काय अर्थ आहे? आणि तुम्ही असं ऐन वेळेला कसं काय सांगता? आता कोण सांभाळणार आहे त्या मुलीला? मी काय कामधंदे सोडून बसू घरात? नॉनसेन्स. नजर त्या बाईंच्या मुलाचा फोन होता. आज बाई येणार नाही आहेत, आजारी आहेत. अरे बापरे, आता आता मला दिवसभर घरात बसावं लागणार, तिचं सगळं करावं लागणार. दिदीची आई पण नेमकी आत्ताच आजारी पडली. त्यांची तब्येत कशी आहे कोणाच ठाऊक. फोन लाव बरं तिला. हॅलो मामा, मी बोलतोय. अरे अनिश पुत्तर, कैसे हो बेटा? और कुछ प्रॉब्लम तो नहीं है ना? वो बाई आ रही है ना रोज घर पे? हो हो हो. निधीची आईची तब्येत कशी आहे? नहीं, अभी तक उसकी तब्येत ठीक नहीं है. म्हणजे तू काही इतक्यात येऊ शकणार नाहीस तर? हा बेटा,
बर ठीक है। अच्छा शोना कैसे है? सो रही है जाग रही है? ती झोपली अजून। बर ठीक है। निधीच्या आईची तब्येत अजून ठीक नाही, त्यामुळे मम्मा काही इतक्यात येईल असं वाटत नाही। अवंतिकाला सांगूया का? नाही नको, ती म्हणाली होती की तुला कधी प्रॉब्लेम झाला तर माझ्याकडे सोडून जा वगैरे, पण तिलाही काम असतात। हो आलो आलो मनी। ड्युटी कॉल्स। बरं पप्पा मी काही आज येईन असं वाटत नाही, तुम्हीच जा ऑफिस। काय करणार, मला बँकेने जर पुन्हा घेतलं नाही ना तर एमडी आणि बँकेची सगळी मी बदनामी करणार। हे अहो काय बोलताय काय तुम्ही? मला काय समजलात काय तुम्ही? अरे पण बदनामी करणार म्हणजे काय करणार? म्हणजे बँकेची विश्वासार्हता सगळी घालून टाकणार मी। इथल्या ठेवी लॉकर इथलं सगळं कामकाज इथेकडे सगळी बोंबा बोंब करणार, सगळीकडे कांड्या पिकवणार मी। काय करपे बोलताय तुम्ही? त्याशिवाय सगळे सुरळीत होणार नाही, कळलं का? आपल्या बँकेत आता फंडच नाही, अशी सगळीकडे बोंबा बोंब करतो की ना। ए तुला आठवते ना मागे ते आपल्या बँकेतले सगळे कॉम्प्युटर सगळे बंद पडले होते, केवढा मोठा घोळ झाला त्याला का? बस असंच काहीतरी करणार आहे मी, तुम्ही बघतच राहा रे। चल महापात्रे चल सांग। मी चालणार आहे तुम्हाला, अहो उद्या बँक बंद झाली तर घरी बसायची वेळ येईल आपल्यावर। अंडेगर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, करपे जरा जास्तीच करायला लागलाय। निखिल परवा मी सहज विचार करत होते, सायकियाट्रिस्ट लोकांना ट्रीट करतात पण कधी त्यांनाच ट्रीटमेंटची गरज लागली तर? का ग तुला माझ्याकडे बघून असं वाटतं का की मला ट्रीटमेंटची गरज आहे? तसं नाही रे। अवंतिका मला पण लहानपणी वाटायचं की समजा डेंटिस्टची दाढ दुखायला लागली तर ती कोण काढत असेल? नाही पण मला म्हणायचं ते वेगळं की समज तुला तुला आयुष्यात कधी ट्रीटमेंटची गरज लागली तर? काय असतं अवंतिका, आम्हाला प्रत्येक गोष्टीचं अनालिसिस करायची इतकी सवय लागलेली असते ना की प्रोफेशन पासून स्वतःला वेगळं असं काढताच येत नाही ग। पण मग आपल्या आयुष्यातला एखादा क्षण अगदी असा समरसून अनुभवायचा असेल तर? तो अनुभव तसा पाहिजे ना, तर मग आम्ही काय ग तू काय माझी मुलाखत वगैरे घेतेस? असं नाही रे, पण परवा मी तुमच्या घरी आले होते ना तेव्हा मी सहज तुझं बोलणं वागणं मार्क करत होते। तू मला दादांना आणि तुझ्या आईला एकाच वेळेला किती छान सांभाळून घेतलं। निखिल मावशींना काय झालं होतं त्या दिवशी? कुठे काय काय नाही नाही कस, एकतर त्या मला टाळत तरी होत्या नाहीतर माझ्यापासून काहीतरी लपवत होत्या। निखिल आपली मैत्री त्यांना आवडत नाही का? नाही तसं काही नाही अवंतिका, आणि जर तुला असं काही वाटत असेल तर तू आईला विचारू शकतेस ना। विचारल्यावर ते सांगणार आहेत मला। अरे मावशी आई या बायका अशाच असली यांची उत्तर। पण निखिल खरंच त्यांच्या मनात असं काही असेल तर मला सरळ सांग हा स्पष्टपणे प्लीज। कसला विचार करतोय एवढा, नीट जेवला सुद्धा नाहीस तू, नेहमी कन्नूचा वरण भात कसा चोपून खातोस, आज मागितला सुद्धा नाहीस। ऐश मम्मांचा फोन आला होता। खरंच काय म्हणताय? ठीक आहे, मम्मा कॅनडाला जात आहेत। कॅनडा? अच्छा ना। आणि सौरभ दा? नाही ते एकट्याच जात आहेत। आज मी त्यांच्याशी फोनवर बोलत होतो ना ऐश, तेव्हा मी एका हरलेल्या बाईशी बोलतोय असं वाटत होत। आयुष्यभर झुंज देऊन शेवटी काय मिळालं त्यांना? असं का म्हणतोयस तू? अरे आयुष्यभर जिंकतच आल्या त्या। वेल आणि
शेवटी जे काय घडलं तो नशिबाचाच भाग होता नाही. बरं, सौरभदांचं काय ठरवलं त्यांनी? त्या काय ठरवणार? सौरभदा कुणाचं ऐकतोय का आता? म्हणजे म्हणजे काय नाही आश, एकदा जहाज बुडायला लागलं ना फक्त ते पूर्ण बुडायची वाट बघत बसायचं. तरी सुद्धा अशा परिस्थितीत मामा कॅनडाला चालले. मग काय करतील बिचाऱ्या? कोणाच्या आधारावर जगतील इथे? त्यापेक्षा जाऊ दे त्यांना कॅनडाला. मामा मामीचं खूप प्रेम आहे त्यांच्यावर, व्यवस्थित सांभाळतील. मामांनी त्यांच्यासाठी जे केलंय ते विसरले नाहीयेत. मामा मान्य करणार नाही त्याश, पण त्यांना आता खरंच आधाराची गरज आहे. अभि, तुला गिल्टी वाटतंय का की आपण घर सोडलं? नाही यश, घर सोडायचा निर्णय आपण पूर्ण विचारपूर्वक घेतला होता, त्यामुळे होणाऱ्या परिणामांची कल्पना होतीच. मला वाईट फक्त मामांसाठी वाटतंय. त्या अशा परिस्थितीत असताना मी त्यांच्यासाठी काहीही करू शकत नाही. भेटायला जाऊया त्यांना. तू येशील एअरपोर्टवर? आश, ऑफकोर्स येईन. कनुला त्यांचे आशीर्वाद हवेच आहेत रे. आय अंडरस्टँड व्हॉट यू आर गोइंग थ्रू. हे बघ, अरे काही दिवसांचीच गोष्ट आहे. आपले बरे दिवस आले ना की आपण मामांना आपल्याकडे इथे राहायला आणूया. ओके, आज खरं तर अवंतिकाशी सगळं मोकळेपणानं बोलण्यासाठीच भेटलो होतो मी. भेट झाली पण बोलणं होऊ शकलं नाही. मनात अनेक प्रश्न उभे राहिले. आई अवंतिकेला स्वीकारेल का? हा प्रश्न आधी सोडवायला हवा, त्यासाठी आईशी बोलायला हवं. आणि अवंतिकाचं काय? तिच्या मनात नक्की काय आहे? जर अवंतिका नाही म्हणाली तर? हॅलो, दीक्षित सर आहेत का? नाही, आताच बाहेर गेलेत. ओ नो, कोण बोलतंय? मी मोनिशा. तुम्ही कोण बोलताय? मी त्यांची बायको बोलतीये. अरे बापरे, कुणाचा फोन होता ग? मोनिशाचा. कोण ग मोनिशा? तुझ्या बाबांचे स्टुडंट. ओ काय हो, विचित्र पोरगी, दिवस बघत नाही, रात्र बघत नाही, सतत आपले फोन करत असते. अगं, काहीतरी डिफिकल्टी असणार तिला. कसल्या का डोमल्याच्या डिफिकल्टीज? बाबा सांगत होते काहीतरी वेगळंच प्रकरण आहे. प्रेमात पडलीये बहुतेक. प्रेमात पडली? काय ग वाव, काय या पोरीना काय आकला बिकला असतात की नाही? निदान वयाचा तरी विचार करायचा. आई, हल्ली ट्रेंड बदलत चाललाय. कसला ट्रेंड बदलत चाललाय? कुणालाही कुणाबद्दल काहीही वाटू शकत. हो अगं, वाटू शकत खरंच. अगं, ही एक प्रकारची ओढ असते, आकर्षण असत, इन्फॅच्युएशन म्हणू या हवं. पण प्रेम म्हणजे नेमकं काय, या भावनेचं नेमकं काय करायचं हे मुलांना कळत नाही. मग त्यांची गल्लत होते. मुलांनी शिक्षकांच्या प्रेमात पडणं ही काय नवीन गोष्ट नाहीये, पण शिक्षकांनी त्यांना या भावनेचं काय करायचं हे समजून सांगायला लागतं. त्यांना यातून बाहेर काढायला लागतं. हे म्हणाले होते मी समजावीन तिला, पण तिला समजायला हवं ना. हवी? मी जरा हल्ली खूप जाड झाले का ग?
आणि म्हातारी पण दिसायला लागले आई हसतेस काय ग अशी तुला काय एका फोननी कॉम्प्लेक्स वगैरे आला का काय का नाही येणार ग आपलं वय झालं ही जाणीव सुद्धा त्रासदायक असते माहितीये आणि ते या वयात आल्यावरच कळतं आई ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे तिला ग्रेसफुली ऍक्सेप्ट करायला पाहिजे सगळं खरं आहे ग या पोरींचे हे असले फोन आई ग आपले बाबा आहेत का तसे नाही ग खरंच नाहीये हवी मी जर ड्रेसेस घातले तर तुम्ही हसाल का ग नाही अजिबात नाही अगं आणस तू दोन चार ड्रेसेस मस्त दिसेल यंग पण दिसेल बाबा या मोनिशा विनिशा सगळ्या विसरून जातील बघ काय ग जाते आता मी कॉलेजला खरंच आणू का एक दोन ड्रेसेस विकत याला जरा सरप्राईज